हेलो स्टूडेंट, वेलकम टू द लेक्चर नंबर सेकंड ऑफ डिजिटल मार्केटिंग. इन फर्स्ट लेक्चर वी ऑलरेडी डिस्कस अबाउट व्हाट इज मीन बाय ट्रेडिशनल मार्केटिंग, व्हाट इज मीन बाय डिजिटल मार्केटिंग एंड डिफरेंस बिटवीन ट्रेडिशनल मार्केटिंग एंड डिजिटल मार्केटिंग. इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डिफरेंट चैनल्स इन डिजिटल मार्केटिंग. So the channels means the way which is used to implement the digital marketing or the things which provide us to create a digital marketing. So basically we already discussed about the various channels of a digital marketing in last lecture. So first one was social media, second one is SEO, third one mobile marketing, fourth one email, fifth one paper link, and sixth one content writing. So all those are digital marketing channels. In today's session we are going to discuss about all these channels in detail. So let us start with digital marketing channels. So we have already seen in diagram various channels of a digital marketing. So first one is a search engine optimization, second one is a mobile marketing, third one email marketing, fourth one paper link or paid search, fifth one content marketing, sixth one social media marketing. Okay, so let us see one by one in detail. First one is a search engine optimization. Basically, search engine optimization is also called as a SEO. त्याच्याशी related त्यांनी काय दिले ते बघूयात. SEO is the process of a boosting content and technical setup of the website so that it appear at the top of a search engine result for a specific keywords. SEO is to attract visitors to your website when they search for a product or a services related to your businesses. So basically search engine optimization is one type of a technique to searching particular websites, particular product over the internet or over the website. फॉर एक्झाम्पल, आपण जे पण ॲड्रेस बारमध्ये किंवा गुगलच्या सर्च बारमध्ये कीवर्ड्स टाईप करत असतो ते सगळे कीवर्ड्स हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन थ्रो क्रिएट केलेले असतात की ज्याच्या थ्रू आपल्याला स्पेसिफिक रिझल्ट्स डिस्प्ले होतात. लाईक मी जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा वर्ड टाईप केला तर तो तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या वर्ड रिलेटेड जेवढे पण कंटेंट असतील त्या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये तेवढे सगळे वेब पेजेस लिंकसोबत ओपन करून देतो. मग SEO इज अ वन टाईप ऑफ अ टेक्निक विच इज यूज टू सर्च अ स्पेसिफिक रिझल्ट बेस्ड ऑन कीवर्ड्स. मग जे पण आपण त्या पर्टिक्युलर सर्च एरियामध्ये टाकतो ते काय असतात, कीवर्ड्स असतात. लाईक तुम्ही IT टाकू शकता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टाकू शकता किंवा इन्फॉर्मेशन टी असं पण टाकू शकता की ज्याच्या थ्रू ते पर्टिक्युलर पेजेस ॲटोमॅटिक सर्च केले जातात आणि तसा रिझल्ट आपल्याला डिस्प्ले होतो. आता हे सर्च इंजिन रिलेटेड कंटेंट लिहितात कुठं, आपण ह्याच्याशी रिलेटेड HTML एक टॅग पाहिला होता ज्याला मेटा टॅग म्हणतात आणि त्याच मेटा टॅगचा एक ॲट्रिब्यूट पाहिला होता ज्याला कंटेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही जे पण कंटेंट द्याल त्या पर्टिक्युलर वेबपेजसाठी, ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर वेबपेज सर्च करतो, डिपेंडिंग अपॉन दॅट कंटेंट ते पर्टिक्युलर वेबपेज सर्च होत राहतं आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला रिझल्ट डिस्प्ले होतात. म्हणजे पण लोक आपल्याला आपल्या वेबसाईटला व्हिजिट्स करतात त्या व्हिजिटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन टेक्निक वापरतो रिलेटेड टू आवर बिझनेस. आपला जो पण प्रोडक्ट असेल त्याला वेगळ्या वेगळ्या नावाने आपण इलॅबोरेट करतो आणि तो त्या मेटा टॅगमधल्या कंटेंट ॲट्रिब्यूटमध्ये ॲड करतो की ज्याच्या थ्रू आपला तो वर्ड सर्च झाला पाहिजे टू द कस्टमर किंवा टू द युजर्स. ठीक आहे, सो दिस इज अ फर्स्ट चॅनल ऑफ अ डिजिटल मार्केटिंग की ज्याच्या थ्रू आपण आपल्या प्रोडक्टला मार्केटिंग किंवा कस्टमरपर्यंत पोहोचवू शकतो. जो पण कस्टमर तो वर्ड त्या सर्च इंजिनमध्ये टाईप करेल त्याच्याशी रिलेटेड त्याला नंबर ऑफ लिंक्स किंवा नंबर ऑफ पेजेस डिस्प्ले होतात रिलेटेड दॅट कंटेंट इट इन्क्लुडेड इन टू द सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, सो दिस इज अ फर्स्ट चॅनल विच इज यूज टू क्रिएट अ डिजिटल मार्केटिंग.
सो आता आपण सेकंड चॅनल बघूयात रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग विच इज मोबाईल मार्केटिंग. आता हा जो मीडियम आहे किंवा हा जो चॅनल आहे रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग हा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे की ज्याचं नाव आहे मोबाईल मार्केटिंग. फ्रॉम SMS अँड MMS इन ॲप मार्केटिंग देर आर मेनी वेज टू गो थ्रो विथ मोबाईल मार्केटिंग. बेसिकली मोबाईल मार्केटिंग थ्रो जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची पब्लिसिटी करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या पण युजर्सचे किंवा कस्टमर्सचे मोबाईल नंबर आपल्याकडे रजिस्टर्स असतात त्या मोबाईल नंबरवरती आपण SMS किंवा MMS थ्रू आपल्या प्रोडक्टची ॲड सेंड करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपण आपल्या प्रोडक्टला डिजिटली पब्लिश करू शकतो किंवा डिजिटल मार्केटिंग क्रिएट करू शकतो थ्रू द मोबाईल मार्केटिंग. त्याच्याशी रिलेटेड आपण कस्टमरला SMS शेअर करू शकतो किंवा आपल्या प्रोडक्टची ॲड MMS थ्रू आपण शेअर करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपण प्रोडक्टला मार्केटमध्ये प्लेस करू शकतो. आता ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्ट रिलेटेड ज्या आपण वेगळ्या वेगळ्या ऑफर्स द्यायच्या असतील कस्टमर्सला तर विथ द हेल्प ऑफ मोबाईल मार्केटिंग इट इज ऑल्सो पॉसिबल. जेवढे पण तुमचे रजिस्टर युजर्स असतात त्यांच्या मोबाईलवरती आपण जर रिलेटेड मेसेज सेंड केला त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा तर त्याच्या थ्रू पण कस्टमर अट्रॅक्ट होतात आणि मग तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड तुमच्या प्रोडक्टचा सेल इन्क्रीज करता येतो. ठीक आहे. सो अगेन दिस वन इज अ वन चॅनल रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग. सो लेट अस सी द अनादर चॅनल्स इन डिजिटल मार्केटिंग विच इज ईमेल मार्केटिंग. कंपनीज कम्युनिकेट विथ देअर ऑडियन्स थ्रू ईमेल मार्केटिंग. ईमेल्स आर यूज्ड टू प्रमोट कंटेंट इव्हेंट अँड डिस्काउंट्स अँड अल्सो टू डायरेक्ट पीपल towards the businesses websites. So basically again email is a one kind of a communication medium ki jacha through apan communication create karu shakto kona sobat tar aple je pan partner astat users astat suppliers astat किंवा जे लोक आपल्या कंपनीमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्व्हॉल्व असतात अशा सगळ्या लोकांबरोबर आपण ईमेल थ्रू कम्युनिकेट करू शकतो. सो अगेन ईमेल मार्केटिंग इज वन ऑफ द चॅनल विच इज यूज्ड इन डिजिटल मार्केटिंग की ज्याच्या थ्रू आपण आपल्या वेबसाईट आपण आपल्या प्रोडक्टला प्रमोट करू शकतो आपल्या इव्हेंट रिलेटेड डिटेल्स शेअर करू शकतो त्याच्यानंतर आपण जे पण डिस्काउंट ऑफर केलेत पर्टिक्युलर प्रोडक्ट रिलेटेड किंवा ज्या पण तुमच्या ऑफर्स आहेत त्या सगळ्या ऑफर्स ईमेल थ्रू आपण शेअर करू शकतो आणि त्याच्यानंतर बिझनेसेस रिलेटेड ज्या पण तुमच्या आयडियाज आहेत किंवा जे पण तुम्ही अपकमिंग इव्हेंट्स घेऊन येणार आहात त्या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स आपण ईमेल थ्रू शेअर करू शकतो. सो त्या सगळ्या गोष्टींचा यूज करून किंवा त्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून कस्टमर तुमच्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट होतात आणि अशाने तुमच्या ऑर्गनायझेशनचा सेल इन्क्रीज होतो. सो बेसिकली ईमेल मार्केटिंग हे पण एक कम्युनिकेशन चॅनल आहे की ज्याच्या थ्रू आपण आपल्या प्रोडक्टला मार्केटिंग आणि ब्रँडिंग मिळवून देऊ शकतो. सो आतापर्यंत आपण डिजिटल मार्केटिंग रिलेटेड तीन चॅनल्स पाहिले की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सेकंड वन होता मोबाईल मार्केटिंग अँड थर्ड वन इज अ ईमेल मार्केटिंग. सो फोर्थ चॅनल ऑफ डिजिटल मार्केटिंग इज अ पे पर लिंक ऑर अ पेड सर्च. पेड सर्च ऑर अ पेपर लिंक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ PCC. ॲडव्हर्टायझिंग रेफर्स टू द स्पॉन्सर्ड रिझल्ट ऑन द सर्च इंजिन रिझल्ट्स पेजेस. PCC ॲड्स आर व्हिजिबल, फ्लेक्झिबल अँड इफेक्टिव फॉर मेनी डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स. विथ पेड सर्च यू ओनली पे व्हेन युअर ॲड इज क्लिक्ड. You can tailor your ads to appear when specific search phrases are entered, targeting them to a particular audience. So basically paper link म्हणजेच काय की ज्या ज्या वेळेस आपल्या ॲड्स एखाद्या पर्टिक्युलर व्हिडिओच्या मध्ये किंवा एखाद्या वेबसाईटवरती किंवा जेव्हा जेव्हा आपण नवीन वेबसाईट ओपन करू तेव्हा तेव्हा जर येत राहतील त्याच्यानंतर जे युजर्स तुमच्या वेबसाईट लिंक्सवरती ॲडव्हर्टाईजमेंटच्या लिंक्सवरती जेव्हा क्लिक करतील त्याच्यानंतरच आपल्याला त्या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाईजमेंटसाठी पे करावं लागेल. सो त्या टाईपचं जे मार्केटिंग असतं त्याला काय म्हणतात पे पर लिंक्स मार्केटिंग. आणि मग ह्या ज्या ॲड्स असतात त्या कशा असतात व्हिजिबल्स असतात म्हणजे त्या
त्या आपल्याला व्यवस्थित दिसू शकतात, आपण इझिली त्या रिमूव्ह पण करू शकतो, त्याच्यानंतर त्या इफेक्टिव पण असतात. इफेक्टिव का असतात, तर त्या ॲड क्रिएट करताना आपण वेगळे वेगळे इफेक्ट्स वापरलेले असतात, लाईक ॲनिमेशन्स इफेक्ट वापरलेले असतात, साऊंड इफेक्ट्स वापरलेले असतात, की जेणेकरून त्या ॲड कस्टमरला ॲट्रॅक्ट करतील आपल्या प्रोडक्टकडे, आणि मग त्याचा बेनिफिट आपल्या ऑर्गनायझेशनला मिळणार असतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रोडक्टचा सेल्स इन्क्रीज करण्यासाठी करत असतो. त्याच्यानंतर जेव्हा आपली ॲड कधी पब्लिश होईल ह्याच्याशी रिलेटेड पण आपण डिमांड किंवा स्पेसिफिक लिमिटेशन्स ठरवून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखाद्या इमेज रिलेटेड ॲप सर्च करत असाल, आपण गुगलमध्ये टाईप केलं ॲप्स फॉर इमेज क्रिएशन, तर त्याच्याशी रिलेटेड बघा स्नॅपचॅटची ॲड आपल्याला डिस्प्ले होते. मग हे काय आहे की त्या पर्टिक्युलर फेजेस आपण एंटर केल्यात, म्हणजेच ते पर्टिक्युलर वर्ड आपण ॲड्रेस बारमध्ये एंटर केले की त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या पण तुमच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स आहेत त्या सगळ्या डिस्प्ले होतात. सो स्नॅपचॅट हे मी एक एक्झाम्पल सांगितलं. अशाच मल्टिपल ॲप्सच्या ॲड आपल्याला एकाखाली एक डिस्प्ले होतात. मग त्याच्यातली आपण जी ॲड ओपन करू त्या ॲड रिलेटेड त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला पैसे पे करावे लागतात, आणि जर आपण ती ॲड ओपन नाही केली तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पैसे पे करावे लागत नाहीत. सो अगेन, पेपर लिंक इज वन काइंड ऑफ अ मीडियम विच प्रमोट्स आवर प्रोडक्ट डिजिटली, आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पैसे पे करावे लागतात कधी जर कस्टमरने किंवा युजरने तुमची ती ॲड ओपन केली आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ किंवा जो पण तुम्ही टेक्स्च्युअल मॅटर डिस्प्ले केला असेल तो सगळा रीड केला असेल, आणि तिथे एक ऑप्शन येतो आर यू इंटरेस्टेड ऑर नॉट. जर आपण इंटरेस्ट शो केला तर अगेन त्याच्याशी रिलेटेड सगळी त्याची डिटेल्स त्या पर्टिक्युलर युजर्सची त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये स्टोअर होते. सो अशा पद्धतीनं आपण पेपर लिंक थ्रू पण आपलं प्रोडक्ट प्रमोट करू शकतो ऑन द डिजिटल प्लॅटफॉर्म. सो नेक्स्ट चॅनल इन डिजिटल मार्केटिंग इज अ कंटेंट मार्केटिंग. So have you heard the saying content is king? Quality content is the fuel that drives your digital marketing strategy. Content marketing denotes the creation and promotion of a content assets in order to generate brand awareness, lead generation, traffic growth and customers. The channels that play a part in your content marketing include video, blogs and e-books, etc. So basically content is a king. Why we say this as a content is a king? Because getting the content from a particular web page is very effective to promote our product. म्हणजेच तुम्ही जे पण content टाईप कराल ॲड्रेस सर्च बॉक्समध्ये त्या कंटेंटवरती बेस्ड आपला प्रोडक्ट किंवा आपल्या प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन डिस्प्ले होत असते. आता तुम्ही गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जे पण वर्ड टाईप कराल ते जे वर्ड असतात ते काय असतात, कंटेंट असतात. लाईक बघा, जर तुम्ही एखादं घड्याळ बघताय, तुम्ही जस्ट टायटन हा वर्ड टाईप केला तर त्या टायटन रिलेटेड तुम्हाला नंबर ऑफ सर्चेस तिथं डिस्प्ले होतात. मग तुम्ही जे पण कंटेंटमध्ये ॲड कराल ते खूप इम्पॉर्टंट असतं, आणि तुमच्याच कंटेंट वर्डवरून तुम्ही जे पण सर्च केले त्याच्याशी रिलेटेड रिझल्ट डिस्प्ले होत असतात. सो बेसिकली क्वालिटी कंटेंट इज द फ्युएल दॅट ड्राईव्ज युअर डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी. असं का म्हटले, जे पण तुम्ही कंटेंट राईट करणार असाल ते कसे असले पाहिजेत, क्वालिटीचे असले पाहिजेत. त्याच्यावरतीच डिपेंड पर्टिक्युलर लोकांना तुमचे पेजेस डिस्प्ले होत असतात, आणि मग जर तुमचे पेजेस दिसले तरच त्याच्याशी रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही राईट केली आहे ती डिस्प्ले होते. जर आपले वेब पेजेसच किंवा आपल्या लिंक्सच ओपन नाही झाल्या तर आपण किती पण इम्पॉर्टंट आणि कितीही व्यवस्थित मॅटर डिस्प्ले केला तरी पण तो लोकांच्या फायद्याचा नसतो. सो बेसिकली कंटेंट मार्केटिंग कशाला रिलेट करतं, क्रिएशन प्रमोशन ऑफ अ कंटेंट असेट्स इन ऑर्डर टू जनरेट ब्रँड अवेअरनेस, लीड जनरेशन, ट्रॅफिक ग्रोथ अँड कस्टमर्स. आता बघा, जर आपण म्हटलं की वी वॉन्ट टू प्रमोट पर्टिक्युलर प्रोडक्ट इन ओव्हरऑल द वर्ल्ड, म्हणजे आपल्याला एक प्रोडक्ट आहे की तो वर्ल्डमध्ये प्रमोट करायचा आहे, पण ह्याच्या अगोदर लोकांना तो प्रोडक्ट काहीच माहीत नव्हता,
तर मग तो प्रोडक्ट जर आपल्याला प्रमोट करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रोडक्ट अवेअरनेस केलं पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ब्रँडिंग केलं पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला टार्गेट ऑडियन्स असले पाहिजेत आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कस्टमर्स मिळाले पाहिजेत. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्वायर करायच्या असतील तर आपला जो आपण कंटेंट लिहिणार आहोत रिलेटेड टू आवर प्रोडक्ट तो कसा असला पाहिजे, ॲट्रॅक्टिव्ह असला पाहिजे की जेणेकरून लोकांच्या मनात अवेअरनेस आली पाहिजे आणि त्यांनी तुमचा प्रोडक्ट हा इझिली बाय केला पाहिजे. नवीन एखादा कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये येत असेल तर त्याच्याशी रिलेटेड लोकांच्या मनामध्ये थोडीशी तरी अवेअरनेस असली पाहिजे, तरच ते तुमचा प्रोडक्ट सर्च करतील आणि तो प्रोडक्ट बाय करतील. ठीक आहे, त्याच्यानंतर द चॅनल दॅट प्ले अ पार्ट इन युअर कंटेंट मार्केटिंग इन्क्लूड व्हिडिओ, ब्लॉग्स, ई बुक्स एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही जे पण कंटेंट राईट करणार आहात रिलेटेड टू युअर प्रोडक्ट त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रोडक्ट रिलेटेड स्मॉल व्हिडिओ होस्ट केला पाहिजे, व्हेरियस टाईपचे ब्लॉग्स लिहिले पाहिजेत आणि तुमच्या प्रोडक्टला डिस्क्राईब करणारं एक ई बुक की ज्याच्या थ्रू तुमचं प्रोडक्ट सगळ्यांना व्यवस्थित समजेल असं ई बुक आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि त्याच्या थ्रू तुम्ही त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये इस्टॅब्लिश करू शकता विथ द हेल्प ऑफ कंटेंट मार्केटिंग. सो बेसिकली कंटेंट मार्केटिंग काय आहे, तुमच्या प्रॉडक्ट रिलेटेड डिस्क्रिप्शन्स, व्हिडिओज, ॲडव्हर्टाईजमेंट ह्या सगळ्या गोष्टी बनवणं आणि ते वेगळ्या वेगळ्या डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरती होस्ट करणं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट चॅनल इन डिजिटल मार्केटिंग इज सोशल मीडिया मार्केटिंग. सो बेसिकली सोशल मीडिया मार्केटिंग इज द यूज ऑफ अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अँड वेबसाईट्स टू प्रमोट अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. सोशल मीडिया मार्केटिंग इज द यूज ऑफ अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स टू कनेक्ट विथ युअर ऑडियन्स, टू बिल्ड युअर ब्रँड, इन्क्रीज सेल्स अँड ड्राईव्ज वेबसाईट ट्रॅफिक. सो आजच्या जमान्यामध्ये सगळं वर्ल्ड हे डिजिटल झाले तर त्याच्याशी रिलेटेड एन नंबर ऑफ सोशल मीडिया साईट्स अवेलेबल आहेत की ज्याच्या थ्रू आपण नंबर ऑफ पीपल बरोबर कम्युनिकेशन क्रिएट करू शकतो किंवा आपण चॅटिंग करतो, ठीक आहे, फ्रेंड्ससोबत, त्याच्यानंतर वेगळे वेगळे प्रोडक्ट्स बाय करतो थ्रू द सोशल मीडिया साईट्स. सो अगेन सोशल मीडिया इज द वन ऑफ द प्लेस वेअर वी कॅन डू एनीथिंग रिलेटेड टू प्रोडक्ट लाईक बाईंग, सेलिंग, ब्रँडिंग. ठीक आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण सोशल मीडिया साईट्सवरून करू शकतो. सो दिस इज अ वन लार्ज प्लॅटफॉर्म विच प्रोव्हाइड अस अ मार्केटिंग फॉर आवर प्रोडक्ट. सो सोशल मीडिया साईटमध्ये वेगळ्या वेगळ्या नेटवर्किंग साईट्स येतात की ज्याच्या थ्रू आपण पीपलला आपल्या प्रोडक्ट रिलेटेड अवेअर करू शकतो. ठीक आहे, सोशल मीडियामध्ये तो एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ ऑडियन्सला कनेक्ट करू शकतो आणि आपल्या प्रोडक्टचा सेल इन्क्रीज करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या पण सोशल मीडिया नेटवर्किंग साईटला कनेक्ट असाल लाईक फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम ह्या सगळ्या सोशल मीडिया साईट्स आहेत की ज्याच्यावरती बघा आपल्याला खूप साऱ्या प्रोडक्ट रिलेटेड ॲड्स पण डिस्प्ले होतात, खूप साऱ्या न्यूज बघायला मिळतात, खूप सारे नवीन लोक्स पाहायला मिळतात की जे प्रोडक्टला ब्रँडिंग करत असतात किंवा एखादी इन्फॉर्मेशन शेअर करत असतात. मग त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट रिलेटेड डिसिजन घेतो की हा प्रोडक्ट आपल्याला यूजफुल आहे की नाही, तो बाय करायचा का नाही. अशा गोष्टींमध्ये हेल्प करण्यासाठी सोशल मीडिया साईट्सची खूप हेल्प होते. एखाद्या प्रोडक्टला सोशल मीडिया साईटवरती खूपदा सर्च केलेलं असेल तरी पण आपण असं डिसाईड करतो की तो प्रोडक्ट आपण एकदा तरी ओपन करून बघितला पाहिजे आणि तो प्रोडक्ट जर छान असेल तर मग तो आपण बाय करतो. मग सोशल नेटवर्किंग साईटवरती आपल्याला कुठल्याही प्रोडक्ट रिलेटेड जो पण आपण सर्च करू त्या प्रोडक्ट रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन बघायला मिळते. ते प्रोडक्ट कुठल्या कंपनीचं आहे, मॅन्युफॅक्चर कोण करतं, त्या प्रोडक्टची प्राईस काय आहे, त्याच्यावरती डिस्काउंट किती आहे, तो प्रोडक्ट किती दिवसामध्ये डिस्पॅच होईल आणि आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची डिलिव्हरी किती दिवसामध्ये मिळेल ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण सोशल मीडिया साईट्स थ्रूसुद्धा बघू शकतो. सो अगेन सोशल मीडिया मार्केटिंग इज वन ऑफ द डिजिटल मार्केटिंग चॅनल विच प्रमोट्स आवर प्रोडक्ट. ठीक आहे, सो इथं त्यांनी काही सोशल मीडिया मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म्स दिलेले आहेत की ज्याच्यापैकी बरेचसे तुम्हाला माहीत असतील. फर्स्ट वन आहे फेसबुक. ठीक आहे, फेसबुकवरती पण आपण वेगवेगळ्या प्रोडक्टची ॲड बघत असतो.
त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेबसाईट्स बघत असतो किंवा ॲप्स बघत असतो की ज्याच्यावरती आपल्याला प्रोडक्ट्स दिसतात, ते प्रोडक्ट्स आपण सर्च करू शकतो, ते ॲप्स इन्स्टॉल करू शकतो आणि त्याच्या थ्रू ते प्रोडक्ट बाय करू शकतो. त्याच्यानंतर अगेन इंस्टाग्राम इज अ वन काइंड ऑफ अ सोशल मीडिया साईट की जिथे आपण आपल्या प्रोडक्टला प्रमोट करू शकतो, प्रोडक्टची ॲडव्हर्टाईजमेंट करू शकतो. अगेन ट्विटर, फोर्थ वन इज लिंक्डइन, फिफ्थ वन इज यूट्यूब अँड सिक्स वन इज स्नॅपचॅट. हे सगळे सोशल मीडिया नेटवर्किंग साईट्स आहेत की ज्याच्या थ्रू आपण आपल्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईजमेंट होस्ट करू शकतो, त्याच्याशी रिलेटेड ई बुक डिस्प्ले करू शकतो, प्रोडक्ट रिलेटेड मॅसेजेस शेअर करू शकतो, ह्या सगळ्या साईट्सची हेल्प घेऊन. आणि ह्या सगळ्या साईट्स थ्रू आपण खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो थ्रू द सोशल मीडिया मार्केटिंग. ठीक आहे, सो बेसिकली आज आपण चॅनल्स पाहिले रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता SEO विच इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सेकंड वन इज मोबाईल मार्केटिंग, थर्ड वन इज ईमेल मार्केटिंग, फोर्थ वन इज पेपर लिंक, फिफ्थ वन इज कंटेंट मार्केटिंग अँड सिक्स वन इज सोशल मीडिया मार्केटिंग. सो असे सिक्स टाईपचे चॅनल्स पाहिले रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग की ज्यांचा यूज करून आपण आपल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये पब्लिश करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट अगेन आपण मिस्टर सुहास आणि डॉक्टर अजय ह्यांचं कॉन्व्हर्सेशन बघत होतो. सो आता मिस्टर सुहास काय म्हणत आहेत बघूयात. ओके सर, सो आय नीड टू यूज एनी वन ऑफ द अबाव चॅनल टू इन्क्रीज सेल ऑफ माय प्रोडक्ट ओव्हर द इंटरनेट, बट व्हॉट इज अ सर्च इंजिन अँड हाऊ शाल माय वेबसाईट रँक हाय ऑन अ सर्च इंजिन. सो मिस्टर अजय सॉरी डॉक्टर अजयने मिस्टर सुहासला सहा चॅनल्स सांगितले होते रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग आणि ते सहा चॅनल समजून घेतल्यानंतर मिस्टर सुहासला एक नवीन क्वेश्चन पडतो की तो क्वेश्चन म्हणजे काय आहे की माय प्रोडक्ट हाऊ वी कॅन इन्क्रीज द सेल ऑफ माय प्रोडक्ट ओव्हर द इंटरनेट अँड व्हॉट इज अ सर्च इंजिन. हे क्वेश्चन्स कोणाला पडलेले आहेत, मिस्टर सुहासला पडलेले आहेत. अँड हाऊ शाल माय वेबसाईट रँक हाय ऑन अ सर्च इंजिन, हे क्वेश्चन्स मिस्टर सुहासला पडलेले आहेत जसे, तसेच ते तुम्हाला पण पडलेले असतील. सो त्याच्याशी रिलेटेड अगेन डॉक्टर अजय काय म्हणत आहेत बघूया. ओके, वी विल सी द टर्म्स वन बाय वन इन नेक्स्ट सेशन. सो जे क्वेश्चन्स मिस्टर सुहासला पडलेले आहेत लाईक व्हॉट इज अ सर्च इंजिन, हाऊ वी कॅन प्रमोट माय प्रोडक्ट थ्रू द इंटरनेट अँड व्हॉट आर द टेक्निक्स टू इन्क्रीज सेल्स ओव्हर द इंटरनेट. सो ह्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण जे सहा चॅनल्स पाहिले रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग त्याच्याशी रिलेटेड ज्या नोट्स आहेत त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.